नमस्कार मित्र मंडळींनो, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आजची सकाळ थोडीशी आरामात झालेली आहे आणि थोडीशी लेटसुद्धा झालेली आहे, म्हणून मग चहा केला। सहसा सकाळी चहा आम्ही घेत नाही, मी घेत नाही, मी जर एकटी असेल मी तर घेतच नाही, पण ऐशिकाचे पप्पा जर असले एखाद्या वेळेस तर मग त्यांच्यासोबत चहा घेते। मला आवडते त्यांच्यासोबत चहा घ्यायसाठी, म्हणून मग त्यांच्यासोबत चहा घेते। आता तुम्ही म्हणणार की तू बसलेली आहे, चहा घेत आहे आणि ते बघत आहेत मोबाईल, तर माझाच व्हिडिओ ते बघत होते आणि त्याच गोष्टी ते दोघंजणही बघत होते आणि त्याच्यावर त्या दोघांचं बोलणं सुरू होतं। याची का आत्ताच उठलेली होती झोपेतून, बस ती उठून बाहेर आलेली, आम्ही चहा घेत होतो। चहा वगैरे घेतला आणि त्याच्यानंतर मग घरातली जी काही कामं राहिली होती ती कामं करायसाठी मी आतमध्ये आली, कारण की हे झालं की नंतर सगळी भागादौडी सुरू होऊन जाते। म्हणजे 10 क्रॉस झाले की आमच्या घरी खूप भयानक भागादौडी सुरू होऊन जाते। यशिकाची स्कूल असली तर तिच्या स्कूलची, आणि स्कूल नसेल तर मग यशिकाच्या पप्पाच्या हॉटेलमध्ये जाण्याची गडबड असते। आता काल मी एक कालचा जो व्हिडिओ तुम्ही बघितला तर त्याच्यावर मला एक कमेंट्स आली की ताई मी तुमचे रोज व्हिडिओ बघते आणि मला खूप आवडते। तर त्या ताईंचे मनापासून खूप खूप धन्यवाद ताई, तुमच्यासारखे लोक माझे व्हिडिओ बघतायत म्हणून। तुमच्यासाठी फक्त मला हे एवढे व्हिडिओ टाकायची इच्छा होते, नाहीतर मग तुम्हाला काल सांगितलेलंच आहे मी की माझी आता पहिले जशी इच्छा होती तशी एवढी काही इच्छा राहत नाही व्हिडिओ टाकायची। त्याच्यानंतर एका ताईंनी आणखी मॅसेज केला की हो बरोबर आहे, यूट्यूबवर आपल्यासारख्या मेहनत करणाऱ्या लोकांची व्हॅल्यू नाही आहे म्हणून। तर थँक्यू सो मच ताई, तुम्ही माझे व्हिडिओ बघता मला माहिती आहे आणि तुम्ही कमेंट्स केली त्यासाठी सुद्धा थँक्यू सो मच। चला, उन्हाळा तर स्टार्ट झालेला आहे, बाहेर कडक ऊन आहे पण संध्याकाळी खूप मस्त वातावरण असते, हवा वगैरे सुटलेली असते थोडीशी। तर कामं वगैरे सगळे झालीत माझी आणि आज आहे चतुर्थी, तर पूजा वगैरे शिकाच्या पप्पांनीच केली सकाळी। आता मी करणार आहे उसळ कारण की भूक लागली। यशिका आहे आज घरी कारण की आज यशिकाला सुट्टी आहे आणि उद्या असणार आहे तिचा डान्स। तर आज मॅमनी सांगितलं की घरीच प्रॅक्टिस करा, तर ती प्रॅक्टिस पण करणार आहे आणि दिसत कशी आहे बघा, झापरासारखी। थोडीशी तब्येत पण ठीक नाही आहे तिची, ऍक्च्युली तिला सर्दी आणि खोकला झाला, भरपूर प्रॅक्टिस झाली स्कूलमध्ये आणि त्याच्यामुळं वजन पण कमी झालं, तिचं। आणि दुसरी गोष्ट ही की अचानकच वातावरण चेंज झालं, आमच्याकडे पाऊस वगैरे पण आला, त्याच्यामुळं परत थोडीशी सर्दी आणि ताप, खोक ताप नाही आला, सर्दी आणि खोकला आला, बट आता ठीक आहे ती। तर मी बनवते उसळ, उसळ कशी बनवते त्याची रेसिपी देते मी तुम्हाला। याच्या पहिलेच्या सुद्धा एका व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत उसळ शेअर केलेली आहे, आता परत एकदा शेअर करते। तेल तापल्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे जिरं आणि त्यानंतर हिरवी मिरची टाकायची आहे। हिरवी मिरची ठेचून जर टाकली ना, थोडीशी अशी जाडसर ठेचून टाकली ना, खूप छान लागते। त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे आलू आणि साबुदाणा जो आहे तो आपल्याला 2 ते 3 तासा पहिले भिजत घालायचा आहे, तो मी भिजत घातलेला होता आणि तो छान भिजला होता। त्याच्यानंतरच आपल्याला उसळ फोडणी घालायची आहे। शेंगदाणेसुद्धा मस्तपैकी भाजून घ्यायचे आहेत आणि ते सुद्धा मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे। हे दोन्ही कामं माझे झालेले आहेत। त्यानंतर मी टमाटर टाकला आणि टमाटर आलू मिरची हे व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर त्याच्यावर थोडंसं टाकायचं आहे तिखट, कलर यायसाठी म्हणून तिखट टाकलेलं आहे, तुमची पसंत, तुम्हाला जर वाटत असेल तर टाका, नाहीतर हिरवी मिरची टाकली फक्त तरीसुद्धा छान होतं। त्याच्यानंतर आपल्याला मीठ टाकायचं आहे, तर इथे मी पहिले कमी मीठ टाकलेलं आहे कारण की हा जो मसाला आहे या मसाल्यात मीठ टाकलं की याला छान टेस्ट येते। त्यानंतर आपल्याला साबुदाणा टाकायचा आहे आणि शेंगदाणे चाकूट टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर परत मी इथे मीठ टाकलेलं आहे आणि थोडीशी साखर टाकलेली आहे। बस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर यामध्ये ना मी थोडंसं ताक टाकून घेते, ऑप्शनल आहे, तुम्हाला वाटत असेल तर टाका, नसेल वाटत तर तुम्ही नाही टाकू शकत। आणि शिजून घ्यायची आहे, देवाला नैवेद्य दाखवायचं आहे आणि नंतर स्वतःला नैवेद्य दाखवायचं आहे। तर इथे मस्त गरमागरम उसळ तयार आहे, दिसतेही खूप छान, लागतेही खूप छान, करून बघा आणि खाऊन बघा। आज चांगलीच गर्मी होत आहे, तर कामं वगैरे झाली होती माझी
आणि आज व्हिडिओ वगैरे सुद्धा अपलोड करून झालेला. म्हटलं चला आता एक हेअरस्टाईल मी काल ऑनलाईन बघितली, तर व्हिडिओ बघितला यूट्यूबवर, म्हटलं आज करून बघूया ही हेअरस्टाईल आपल्याला जमेल का. मिसी हेअरस्टाईल जी की खूप जास्त ट्रेंड चालू आहे त्या हेअरस्टाईलचं, करून बघितली आणि खूप छान झाली आहे जी की आता तुम्ही बघितलीच. तर मॅम तर शिकवतातच असं नाही आहे, मॅम खूप छान शिकवत आहेत आम्हाला, बट सगळ्या गोष्टी मॅमनीच शिकवल्या पाहिजे असं काही नाही आहे. थोडंफार नॉलेज आलं की आपणही प्रयत्न करणं फार गरजेचं आहे, तेव्हाच कुठं मॅमनी जे शिकवलं त्याला खरं यश मिळते. कारण की अर्धी मेहनत मॅमची नाही, अर्ध्यापेक्षा जास्त मेहनत मॅमची, बट अर्धी मेहनत आपलीही असणं गरजेचं आहे. जर आपणही मेहनत केली आणि मनापासून आपली इच्छा असली शिकण्याची, तर बिलकुल सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. तर आता मी ती हेअरस्टाईल केलेली, छान झाली. आता यशिका खाली गेलेली आहे आणि बस माझी इच्छा आहे आता स्वयंपाक करून जेवण करून घेते, कारण आज चतुर्थी आहे, उपवास सोडायचा आहे. तर तो विचार करत आहे मी, बघते आता. पहिले थोडेसे व्हिडिओ बघून घेते आणि नंतर मग करते. चलो.